लॉ एंड असो, त्यासाठी यंत्रणा असो, या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण जे सिक्युरिटीजांचं सूत्र मानतो ते कृतीमध्ये तिथं दिसेल या पद्धतीनं आपल्याला भूमिका ही घ्यावी लागेल. मला काळजी एकाच गोष्टीची वाटते या देशामध्ये, की मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन समाजाच्या संबंधी चिंता वाचावी अशा प्रकारचं चित्र आज अनेक देशामध्ये, राज्यामध्ये, ओडिशासारखे राज्य आणखीन काही राज्यामध्ये ख्रिश्चन समाजात त्यांच्या चर्चवर हल्ले होत आहेत. खरं म्हणजे तर या देशामध्ये अनेक वर्षाचा अनेकांचा अनुभव आहे की ख्रिश्चन समाज अत्यंत शांत प्रकृतीचा, कुठे अतिरेकी भूमिका कधी न घेणारा, आणि कुठंतरी कोणीतरी धर्म बदलला असेल किंवा निर्णय घेतलेला असेल तो त्याचा व्यक्तिगत निर्णय असल्याच्या नंतर समाजावर हल्ला करणं, चर्चेसवर हल्ला करणं हे काम काही लोक करतात. हे लोक कोण आहेत या संबंधीची भूमिका साधारणतः लोकांना ठाऊक असते. मुस्लिम समाजामध्ये चार दोन लोकांच्याकडून चुका होऊ शकतात, जशा हिंदूंच्याकडून होऊ शकतात, पण या देशामध्ये एकंदर चित्र पाहिल्याच्या नंतर आपण देशाचं संबंध अर्थकारण व्यवहार अर्थव्यवस्था आर्थिक शक्ती स्थर या गोष्टी पाहिल्या तर जो समाज मागं राहिलेला आहे तो शैक्षणिक कामाच्या पासून असेल, तो अन्य प्रगतीच्या पासून असेल, अशा समाजाची आपण जर मांडणी केली, त्याची माहिती घेतली, तर मुस्लिम समाजाची संख्या त्याच्यामध्ये दुर्लक्षित करण्यासाठी नाही. तिथं हे दारिद्र्य, ही कमतरता, हा मागासेपणा हा निश्चित आहे. आणि समाज एकसंघ करायचा असेल, विकासाच्या रस्त्यावर न्यायचा असेल, तर एखादा घटक मागं ठेवून तो समाज कधी पुढे जाऊ शकत नाही. आणि त्या दृष्टीनं मुस्लिम समाजाकडे वागण्याचा दृष्टिकोन हा सामान्य लोकांचा जरी अनुकूल असला तर काही लोक जाणीवपूर्वक याच्यामध्ये भेदाभेद कसा होईल, कटुता कसं होईल, द्वेषभावना कशी वाढेल याची काळजी घेतात. हे एक मोठं आव्हान आज मला या देशाच्या समोर दे. अचानकपणे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे कोण आले, कोण यांना फूस लावताय, कोण अशा प्रकारचं उदात्तीकरण करण्याकरता त्यांना सांगताय याची देखील चौकशी आम्ही करतोय. काही गोष्टी आम्हाला त्यातल्या समजत आहेत, पण सगळी चौकशी झाल्यानंतर त्यासंदर्भात काही गोष्टी मी सांगेन. पण मी निश्चितपणे सांगतो की अचानकपणे अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचं आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण सुरू होणं हे काही सहज होत नाही, हा कोइन्सिडन्स नाही आहे. आणि त्यातनं विरोधी पक्षाच्या लोकांनी वारंवार म्हणणं की दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे, दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे, आणि त्यानंतर अशा प्रकारे विशिष्ट समाजाकडनं औरंगजेबाचं उदात्तीकरण होणं हे मला असं वाटतं कोइन्सिडन्स असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे याच्या खोलात जावंच लागेल. शरद पवारांनी थेट आरोप केला आहे की सत्ताधारी याला जबाबदार आहेत, धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधारी नाही. मी म्हणूनच मी सांगतो की मला आता हे स्पष्टपणे दिसायला लागलंय की हे सगळे एका भाषेत बोलतायत, आणि एका भाषेत बोलत असताना एका विशिष्ट समाजाचे लोक त्यांना प्रतिसाद देत औरंगजेबाचं उदात्तीकरण करतायत. आता इथे दंगल सदृश कुठे परिस्थिती जर तयार झाली ती का होते, ती एका विशिष्ट समाजाचे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतायत म्हणून होते. आणि इथे औरंगजेबाचं उदात्तीकरण आम्ही खपवून घेणार नाही, हे चालणार नाही. हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आता यांचे काही नेते हे औरंगजेबाला त्या ठिकाणी आता देशभक्त देखील ठरवायला निघाले आहेत, आपण बघितलं मागच्या काळामध्ये, मी सांगण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे औरंगजेब कोणाला जवळचा वाटतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून खरं म्हणजे माझ्यासमोर आता निश्चित प्रश्न निर्माण झालाय, सगळे एकाच वेळी एका सुरात बोलतात आणि त्याला प्रतिसाद लगेच कसा मिळतो याची देखील कुठेतरी आपल्याला चौकशी